फडणवीसांच्या गोप्य स्फोटानंतर अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील न्यूज स्टेटला प्रतिक्रिया दिली. पाहूयात. आपल्यासोबत अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम सर आहेत. सर काय सांगाल सर, अनेक दिवसापासून चर्चा होती पालकमंत्री पदाचं वाटप कधी होणार, हे तिघाडी सरकार आहे यांच्यामध्ये गोंधळ सुरू आहे असं विरोधकांकडून टीका होत होती, मात्र अखेर पालकमंत्रीपद वाटप झाले आणि यासाठी कुठेतरी अजितदादांची बऱ्याच दिवसापासून नाराजी सुरू होती असं देखील ऐकायला मिळत होतं, त्यामुळे दादाची दादागिरी चालली असं म्हणायचं. नाही असं काय नाही, कोणाच्या नाराजी नाही, कोणाच्या दादागिरी नाही. महत्त्वाचं म्हणजे एकच होतं की सगळं ठरलेलं होतं, थोडा उशीर झाला इतकंच आहे, परंतु जे झालं ते चांगलं झालं. तुम्हाला देखील सहगृही तुमचा जिल्हा न देता गोंदिया देण्यात आलेला आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये काही नाराजी नाही? माझ्यामध्ये काय नाराजी नाही. प्रफुल्लभाईजी जे आहेत आमचे राज्यसभेचे सदस्य आहेत, आमचे नेते आहेत पक्षाचे, त्यांचं मागणी हेच होतं की गोंदिया जिल्हा मला दिला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा मला देण्यात आलेला आहे. मात्र पुण्यातील जे पालकमंत्रीपद आहे ते चंद्रकांतदादा पाटील यांना दावलून त्या ठिकाणी अजितदादाला देण्यात आलं आहे, त्यामुळे कुठेतरी चंद्रकांतदादा यांची पायखेचणी केली जात आहे अशी देखील टीका होते. नाही असं काय नाही, कारण की हा महत्त्वाचं म्हणजे त्यांना जबाबदारी अमरावती आणि सोलापूरचा दोन जिल्हे त्यांना जबाबदारी देण्यात आलेला आहे, म्हणजे पार्टी मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर एक जबाबदारी टाकली आहे. आणि ते पहिलेच ठरलं होतं की पुण्याला दादांना द्यायचं आहे, म्हणून ते त्याला असं काही नाराजी नाही कोणाचं. मात्र एकंदरीत पाहता पालकमंत्रीपद वाटप झाले राष्ट्रवादी, म्हणजे तुमचा पगडा यामध्ये कुठेतरी भारी पडताना दिसतोय. नाही असं काय नाही, सगळं ठरलेल्या प्रमाणे झालेलं आहे, म्हणजे तिघे बसूनच निर्णय घेतले, दोन दिवस अगोदरच बैठक झाली होती त्यांचं आणि त्याप्रमाणे निर्णय व्यवस्थित झालेला आहे.